माझी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC ने प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्यायच काढून टाकला। आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं हुतात्मा चौकात आंदोलन केलं। स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला परवानगी नसल्यानं पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। विशेष म्हणजे मराठीच्या मुद्द्यासाठी रान उठवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावरती अद्याप पावतो प्रतिक्रिया आलेली नाही। पूर्वी इंग्लिशला स्थान फक्त क्वालिफाय म्हणजे त्या 40% मिळवा ते मार्क टोटलमध्ये मोजले जाणार नाहीत। आता हे इंग्लिशचे जे 100 हे मेरिट लिस्ट करता मोजले जाणार। दोन्हीचा मिळून अर्थ आहे की ज्यांचं इंग्लिशमधनंच सगळं शिक्षण होतं आणि त्यांचा फायदा होणार याची कोणी काळजी करण्याचं कारण नाही, पण भारतीय भाषा नसणेच ही मात्र काळजीची गोष्ट आहे। माझं म्हणणं अयोग्य गोष्ट आहे कोणालाही UPSC कॅन्डिडेटला कुठल्या तरी एका भारतीय भाषेचा त्याचा पेपर होणं आवश्यक होतं। खरं तर अत्यंत धक्कादायक हे सगळं आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC आपल्या अभ्यासक्रमातून मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांची हकालपट्टी केली। आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करण्यात आलाय। हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईटवर मंगळवारी अपलोड करण्यात आला असून यात प्रादेशिक भाषांचा पर्याय काढून टाकण्यात आला। एकीकडे मराठी भाषेत सर्व पेपर सोडून UPSC परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत असताना UPSC मराठी विषयाला सुट्टी दिल्यानं विद्यार्थ्यांच्या तयारीवरती याचा मोठा परिणाम होणार आहे। पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन वैकल्पिक विषय निवड करणं अत्यावश्यक होतं, त्यात एक कंपल्सरी इंग्रजी आणि दुसरा कोणत्याही प्रादेशिक भाषेचा समावेश होता। राज्यातील बहुतेक विद्यार्थी साहजिकच मराठीची निवड करत असत, मात्र आता त्यांना मराठी निवडता येणार नाही आहे। अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा ही एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे। ही परीक्षा आता 18 मे रोजी 26 मेला घेण्यात येणार आहे। आयोगानं तसं जाहीर केलंय। खरं तर अत्यंत सगळे धक्कादायक आहे, आयोगानं आपला निर्णय बदलायला हवा अशीच मागणी सर्व स्तरातून पुढे येते। झी 24 तास एक पाऊल पुढे।